आमच्या मनात बिलकुल शंका नाही, नाणार जाणार नाही गेलेलंच, कारण त्याची अधिसूचना जी भूसंपादनाची ती रद्द करावी असं प्रक्रिया मीच सुरू केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सर्व ग्रामपंचायतींनी त्या परिसरातल्या राहणार परिसरातल्या प्रकल्पाविरोधात प्रस्ताव जाहीर केलेले म्हणजे ठराव केलेले ग्रामसभांनी त्याची दखल घेतली पाहिजे. जमिनीची मोजणीसुद्धा लोक करू देत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जर जमीन मिळणार तर उद्योग होणार कसा? पण दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार विदेशी कंपन्यांबरोबर काही करार करत आहेत. आधी सौदी अरेबियाच्या कंपनीशी केलं, आता काल परवा त्यांनी अबुधाबीच्या कंपनीवर केलं. त्याच्यात आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आम्हाला बोलवलं नाही, त्यांनीच फक्त तो करार केलेला आहे. त्यामुळे जबाबदारी त्यांची आहे. पण तिथे प्रत्यक्ष नाणारमध्ये जाऊन जर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या लक्षात येईल की इथे प्रकल्प होणं शक्य नाही. आणि जेव्हा धर्मेंद्र प्रधान साहेबांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला चर्चा करायची आहे, तेव्हा उद्धव साहेबांनी असं उत्तर दिलं त्याच्यावर की धर्मेंद्र प्रधानांना किंवा केंद्र सरकारला चर्चा करायची असेल तर ती आमच्याशी करू नका, नाणारच्या ग्रामस्थांशी करा. ते काय म्हणतायत, त्यांच्या जमिनी आहे, त्यांना प्रकल्प नको आहे, त्यांच्याशी चर्चा करा, आमच्याशी कशाला चर्चा करता. जनतेच्या बाजूने उभं राहण्याच्या भूमिकेतून शिवसेनेनं त्या प्रश्नाला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रकल्पाला विरोध केलेला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान किंवा केंद्र सरकारशी चर्चा शिवसेनेने करून काही उपयोग नाही, त्यांनी त्यांच्याशी थेट चर्चा करावी अशी विनंती आहे. ज्या राज्यामध्ये प्रकल्प होणार ते महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नाही बोलवलं, ते तरी कुठे होते? त्यामुळे त्यांचं काय करार करण्याचा हेतू आहे आम्हाला माहिती नाही. परंतु एकंदर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माझं असा ठाम विश्वास झालेला आहे की हा नाणारचा प्रकल्प होणं शक्य.